नमस्कार आणि ओकार तुमका आयच्या खाशेल्या कार्यावळीत. फाटले काही दीस एक किडनॅपिंगच्या बातमेन पुराय गोंय जागे झाले. ताज्या नंतर ऑब्विस्ली पुलिसान वचून तो ट्रेस केले आणि नाव इट इज अंडर दिस केस इज अंडर सबज्युडीस, सो वी वील नॉट स्पीक मच अबावट इट. आणि म्हाका दिसता आमी हांगासर किंवा हांव हांगासर मिडिया ट्रायल करपाक येवंक ना, जस्ट टू अंडरस्टँड दी अदर सायड ऑफ द स्टोरी. हे पयली खंयचोय गुन्यांव किंवा खंयचीय जी गोश्ट जाता ताका खंय तरी एक हिस्ट्री आसता, ताचेर खंय तरी एक प्रेशर आसता. सो हो कितें आसूं शकता हाजेर चड जाणून घेवपा खातीर आयज आमच्या बरोबर जुळता डॉक्टर रेवा दुबाशी, गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम फोण्या. दोतोर, वेलकम टू द शो. थँक्यू. जशें हांवें म्हटलें की एक बातमी जाली किडनॅपिंग ऑफ एन इन्फंट, जे आमी खूब कमी आयकता गोव्यान. मागीर खंय तरी अशें दिसलें की ना, ते किडनॅपिंग करून ते रॅकेट आनी हे ते खूब कितें कितें आयकलें. बट लेट अस नॉट फोकस टू वॉट हॅज हॅपन, जें आमकां सगळ्यांक खबर आसा. बट वॉट हॅज मेड दीस सिट्युएशन टू एंड अप ऑन दॅट पर्टिक्युलर नोट, हें अशें जाता तरी कित्याक, हें जाणून घेवपा खातीर तुमी आयज आमच्या वांगडा जुळ्या. म्हाका एक सांगा, हे जेन्ना तुमी बातमी आयकली तातूंत ते अदर सायड ऑफ द स्टोरी तुमी फायंड आवट, म्हणजे ट्राय केली अंडरस्टँड करपाक, तुमची स्टोरी कितें आसा? म्हाका अजिबात आश्चर्य दिसूंक ना. आय एम प्रॅक्टिसींग इन गोवा सिन्स लास्ट 7 इयर्स आणि हाज्या आधी हांव केरला काम करतालें. जेन्ना केन्नाच आमकां असो इश्यू येवंक ना की चली जालें म्हणून कोणें तोंड वांकडें केलें. बी इट एनी रिलीजन, बेबी गर्ल वॉज ऑलवेज वेलकम. गोंयान आयल्या नंतर म्हाका हळूहळू दिसून येवपाक लागलें की आमी कितलेय सुशिक्षीत आणि श्रीमंत आणि पुरोगामी गोंयकार जरी आसले, तरी खंय तरी लोकांक आपणाक एक चलो जाय अशी एक इच्छा भितर सुप्त इच्छा आसताच. आणि ह्या ही बायल जी आशिल्ली ती ह्या इच्छेचोच एक परिणाम अशें आमी म्हणू शकता. सो म्हाका आणि काल म्हजो एक आर्टिकल आयिल्लें लोकमतान आणि ताज्या मुळे म्हाका लोकांनी खूप मागीर कम्युनिकेट केलें. आमच्या गायनेकोलॉजिस्टच्या ग्रुपार डिस्कशनां झाली. तर वी ऑल आय म्हणजे आमकां संवय आसा की अशे लोक येता ज्यांना चलो जाय अशी इच्छा आसा. आणि त्यामुळे आमकां हे शॉकार जाऊ ना, शॉकार फक्त द स्टेप दॅट शी टूक वो आमकां मातसो शॉकार दिसलो. पण द थिंग इज दॅट शी वॉज अ विक्टीम ऑफ सर्कमस्टन्सीस. आमच्या घरान आणि आजूबाजूचे वातावरण असा ताज्या मुळे हे घडले असपाची शक्यता असा. ओके, फिमेल फिटिसायड जे म्हणटा आमी किंवा चोडो काय चली ड्युरींग प्रेग्नन्सी, हे क्वेश्चन मार्क आसता. हे असल्यो गोष्टी आमी खूप नॉर्थ सायड मे बी बिहार सारखे राज्यान किंवा यूपी सारखे किंवा बाकीच्या राज्यांनी आमी पळयता. गोंयान हे चलता? आय वॉन्ट टू आस्क यू नो फर्स्ट हँड. नो, नॉट डेट वी नो ऑफ. ओके. आणि गोवा इज अ व्हेरी स्मॉल प्लेस आणि सगळ्यो डिलिव्हरी ज्यो असा त्यो इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी जाता, त्यांचे रजिस्ट्रेशन जाता. सो तसं फिटिसाइड बीन जावपाक इज व्हेरी डिफिकल्ट. इट विल बी कॉट व्हेरी क्विकली. दॅट इज वन इश्यू. सेकंड थिंग, ऑल द पीपल हू आर युझिंग सोनोग्राफी ड्युरिंग प्रेग्नन्सी, दॅट इज गायनेकोलॉजिस्ट अँड रेडिओलॉजिस्ट, आर नॉट प्रॅक्टिसिंग डायग्नोसिंग द सेक्स ऑफ द बेबी ड्युरिंग द प्रेग्नन्सी. इनफॅक्ट सगळ्यांच्या म्हणजे ओपीडीज आमच्या ओपीडीन बीन अशा बाहेर चार भाषांनी मारिल्ले असा की सेक्स डिटर्मिनेशन ऑफ द बेबी विल नॉट बी डन ड्युरिंग द प्रेग्नन्सी, सो दॅट दे अंडरस्टँड क्लिअरली अबाउट इट. बट समटाइम्स वी डू गेट पेशंट्स हू कम विथ लिटल हिंट्स, मातशे सटल एक हिंट घेऊन ती येता. बट बिफोर द कॉन आमकां आतां कळटा न्ही, तो वयल्यान ताकबाद म्हणून कळपाक लागता. तर ते कळल्या नंतर वी स्टॉप द कॉन्वर्सेशन देन एंड देर, अँड इट इज मेड व्हेरी क्लिअरली it is made very clear to them that this is not going to take place here. And this is the stand of all the doctors in Goa. And in case anybody knows of that being done, I think BCP NDT cell is to be informed. I think Goa, but I don't think it is happening. So I think Goa is an exception in that case. But hey, chalot jay hai je obsession log ghon eta, tumi you know barech patient ta day to day basis acher melta, tumka asle you know social stigma ho amka tumka encounter jata lokamadi? हय, डेफिनेटली जाता. आधी म्हाका दिसताले की फक्त लो सोशल इकॉनॉमिक स्टेटसान हे आसा म्हणून, पण केन्ना केन्ना गर्भश्रीमंत रईस लोकांनी सुद्धा हे ऑब्सेशन खूप प्रमाणात असता. मध्यमवर्गीय लोक मातसो ही दे आर ओके विथ इट. युजली पहिले भुरगे जेन्ना असता त्यांना द फॅमिली इज कम्फर्टेबल, ते किती झाले तरी चलता अशीच चडशा लोकांची धारणा असता. पण दुसरे फाव जेव्हा प्रेग्नन्सी खातीर बायल येता
मेनी पहिलो जर चलो असत जाल्यार तांकां व्हडलो प्रॉब्लेम असो आसना, व्हडलें टेन्शन आसना. पूण दुसरो पयलें जर चली आसलें तर दुसऱ्या फावटी अपेक्षा ही चल्याचीच आसता, आनी ताजे खातीर घरा कडल्यान एक विचित्र प्रकारचें दडपण अशें तांचेर येता उलोवण्यांतल्यान. आनी केन्ना केन्ना ज्योतिशाची मदत घेता, मागीर केन्ना खंयचे बाबा, मागीर कसली विभुती आनी कितें देवस्पण करपाक लायता. आनी पीपल ट्राय मेनी स्टंट्स, इवन दे ट्राय खंयच्या वर्सा ट्राय केलें जाल्यार चलो जातलो बीन अशें चिंतून दे ट्राय फॉर प्रेग्नन्सी. आनी ताजेर एक डेफिनेटली एक दडपण कशें त्या बायलांचेर आसता, जें आमकां केन्ना केन्ना दिसता. आनी मेनी टायम्स आफ्टर डिलिव्हरी युजली बायलांक पोस्ट नेटल ब्लूज म्हणून जाता, जेन्ना वेन देर इज अ लिटल बीट ऑफ डिप्रेशन. इन दीस केसीस वी सी दॅट ह्या केसींनी ते मातशें चड आसता, मातशें एक्सेप्ट करपाक, कारण आतां घरा कडचो लोक कितें करतलो, उदयतलो, कशें वागतलो, हाज्या बद्दल तांच्या मनान खूब टेन्शन आसता. बेसिकली जर अगेन आमी मातसो सोशल स्टिग्मा किंवा त्या पेशंटाचो जर आपण आढावो घेत जाल्यार यु नो प्रेशर कितको आसा तो तुम्ही सांगलोच, बट वॉट कॅन इट लीड टू, म्हणजे रिस्क कितें आसता एस्पेशली त्या बायले खातीर जेन्ना यु नो इतको प्रेशर असता आणि ऑब्विसली यु नो इट्स लाईक अ मेबी अ डू ऑर डाय सिच्युएशन. सी मेंटल प्रेशर इज मॅक्झिमम. आता मेंटल प्रेशर आल्यानंतर मेनी टाइम्स आय हॅव फाउंड पेशंट हू डोंट गेन वेट, दे आर नॉट हॅपी ड्युरिंग द प्रेग्नन्सी. आणि मेनी एज आय टोल्ड यू आफ्टर डिलिव्हरी मेनी टाइम्स तांकां ते सायकोसीस पर्यंत सुद्धा केसीस वचू शकतात, दे आर रेअर. पण युजली एक सटल डिप्रेशन इज देट, अदरवाइज ना जाल्यार तशी मेडिकली अशी रिस्क ना, बट स्ट्रेस इज डेफिनेटली देट. तर तुम्ही एक बरो मुद्दो काढलो की सेक्स डिटर्मिनेशन जे असा ते ॲटलिस्ट गोयात तरी यु नो खंयचोच डॉक्टर किंवा खंयचे इन्स्टिट्यूट असा ते हे करिना, एनकरेज करिना, विच इज अ गुड थिंग. तुम्ही अगेन म्हटले की रिलिजनाचे तुम्ही म्हटले, मागीर मेन्शन केले की बाबा म्हण खंय देवाक चल आणि वडेवर दे, ऑब्विसली प्रत्येकाचो प्रत्येकान विश्वास आसचो, हांव ना म्हणिना, बट तो कितक्या लेवल मेरेन खंय मेरेन त्याची एक मर्यादा म्हाका दिसता आम्ही खंय तरी ठरोवपाक जाय. तुम्ही रिलिजन म्हटले, हांव तरी विचारेन की कास्ट, बिकॉज इन टर्म्स ऑफ तुम्ही म्हटले की रिच आणि मध्यम वर्गीय किंवा लोअर मिडल क्लास जे असा त्यांच्याकडे हो एक्सेप्टन्स मे बी असता जायत, हाव हो सगळो जो व्याप असा तो कसो तुम्ही पळयता एस्पेशली इन गोवा. सी एज्युकेशन वाईज किंवा ती बायल ग्रामीण शहरी असली, एज्युकेशन सुशिक्षित असली, अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असली, श्रीमंत असली, मॉडर्न असली किंवा सामकी ट्रेडिशनल असली, तरी खंय तरी लोकांक ही एक सटल खंय तरी एक्सपेक्टेशन आसता की चलो जावचो, आपणान आपल्या घरान एक चलो आसचो, ही एक्सपेक्टेशन आसताच. हिंदू समाजान ही चड आसा, देट इज डेफिनेटली टू बी मेन्शन. आणि क्रिश्चन आणि मुस्लिम समाजान आमकां हे इतलें ऑब्सेशन दिसना. इच्छा कोणाकूय कितें आसूं शकता, पण ते जेपणा पर्यंत पावयता देट इज नॉट करेक्ट. तर हे असे असता, हाजे खातीर म्हाका दिसता की आमची जी धर्मान ज्यो थोड्यो परंपरा असा, ट्रेडिशन्स असा, रिच्युअल्स असा, तातूंत चल्या भुरग्यांक मातशें चड इम्पॉर्टन्स दिल्ले गेले असा. ताज्यामुळे लोकांक हे एक वंशाचो दिवो असो, आपली केअर घेवपाक कोण तरी असो, अशें खंय तरी दिसता. सो ताज्यामुळे हो धार्मीक पगडो हो डेफिनेटली तांचेर असा. पण आता ऍक्च्युली थिंग्स आर चेंजिंग. आता चलयो सुद्धा आपल्या आवय बापायचे अंत्यसंस्कार करता, ऑर आता आमी इवन आमी म्हणले की म्हातारपणाक आमकां आधार म्हणून चलो जाय, बट आफ्टर ग्लोबलायझेशन चले सुद्धा खंय आवय बापाय बरोबर असा, समबडी मे बी इन अमेरिका, समबडी मे बी समवेअर एल्स. इवन सी देर आर लाईक यू मे हॅव फोर चिल्ड्रन बट दे मे नॉट बी विथ यू. सो हे चेंजीस जे झाल्या ते लोकांनी मातशे समजून घेऊन जाय, ताज्या बाबतीत विचार करूनच हे ऑब्सेशन कितले फुडें व्हरप हे पळोवपाक जाय. तुम्ही धर्माचा विषय काढला आणि ऑब्विसली हिंदू धर्माबद्दल तुम्ही म्हटले की थोड्याशो गजाली रिच्युअल असतात ते चेड्या भुरग्या वरती सायडीकूच खंय तरी भोवत असतात. आम्ही म्हाका दिसता आधीपासून हे ट्रेडिशन असा काय की आम्ही कोणाक आशीर्वाद दिताना म्हणटा पुत्रवती भव असे म्हणप जाता, सो हे आधीपासून असा हे फाटले काही वर्सां न्ही, तर म्हाका दिसता इट इज एनग्रेव्ड इन अस एस्पेशली इन हिंदू रिलिजन. See, it is engraved in us, but religions have been changing. If you see the history, the early Vedic period was totally different from the late Vedic period. And these rituals or the last books that I have referred to about the Hindu religion, these are the Shastra Vistha, which are 400-500 years ago.
some changes have to be made in that according to the lifestyle that and the changes that have been are taking place. सो त्यामुळे त्यातून एक हे सगळे जे धर्मपीठ असा किंवा संत महंत असा किंवा धर्माचे प्रचार करपी लोक जो असा धर्म वो इट हॅज टू बी फ्लोईंग तसे ते डेफिनेटली चेंजेस आणि इनफॅक्ट वी आर लिटल ओपन माइंडेड पीपल हु कॅन ऍक्सेप्ट चेंजेस डेफिनेटली समबडी हॅज टू टेक अ लीड अँड मेक दीज चेंजेस अकॉर्डिंग टू टुडेज लाईफ स्टाईल यू कॅन बी इन 2021 अँड ट्राय टू लिव्ह अ लाईफ ऑफ 10-21 सारखे 100-200 इयर्स बॅक सारखे. आणि एक विचारता की ऑब्विसली आम्ही म्हटलं की चेड्याचे ऑब्सेशन असतात, चेडो भुरगोच जावपाक जाय, बट काहीशे एक्सेप्शन गोयानूय असतले जे तुम्ही पळयला असतले, आम्ही हांवेनूय पळयला, जे गर्ल चाइल्ड एक्सेप्ट केला आणि ऑब्विसली एकुलते एक चली असा आणि 101% ते दिता, मागीर ते फाटले हे चिंतना की आमचं फुडें वंशज फुडें कितें जातलो काय आणि कितें कितें हे खंयच चिंतिना, बट आम्ही पळयला. तुमचो ह्या हेजेर एक्सपिरियन्स कितें आसा? एक्सेप्टन्स ऑफ अ गर्ल चाइल्ड. आय एम एक्झाम्पल, म्हाका एकूच चली आसा काय बरें. माय हजबंड इज द ओनली सन, ही डजंट हॅव सिबलिंग्स, बट वी आर व्हेरी हॅपी हॅव्हिंग वन सिंगल बेबी गर्ल अँड इट्स फन टू ब्रिंग अप अ बेबी गर्ल. अँड आय नो सो मेनी फ्रेंड्स ऑफ माइन, दे हॅव एकूच चली आसा तांकां अँड दे आर मोर दॅन हॅपी अबाउट इट. ऑर इवन पीपल हू आर हॅव्हिंग टू डॉटर्स, दे आर एन्जॉईंग पेरेंटिंग. या हो चेंज वो जायत आसाच, खुबशा प्रमाणान जाता. आणि पण वय जे लोक असा ज्यांनी ऐकला, दे आर द पीपल हू आर केपेबल ऑफ टेकिंग स्टँड इन देअर लाईफ. आमकां हे असे जगपाचे असा, दिस इज वॉट इज आर एक्सपेक्टेशन अबाउट पेरेंटिंग अँड दिस इज वॉट वी हॅव डिसायडेड. सो दीज पीपल हॅव बीन एबल टू डिसाईड इट. डेफिनेटली वी डू सी अ चेंज, असेच काय ना सगळे जण चल्या फाटल्यान पिशे झाला असे काय ना. वी डेफिनेटली सी अ चेंज अँड गर्ल इज ऑल्सो एक्सेप्टेड, तसं प्रॉब्लेम असं ना. सो समाज अजून खंय तरी ऑर्थोडॉक्स उरोंक ना, चेंज जायत आसा आणि ऑब्वियसली मे बी अनदर कपल ऑफ इयर्स मात्शे थोडो टाइम लागतलो जस्ट टू एक्सेप्ट. गोयच्या बाबतीन फक्त हे असे म्हणप दिसता की गोयचो समाज वो सुशिक्षित असा, अशी गरिबी अशी काय बोलली सामकी 18 दारिद्र्य म्हणतात तसे ना. आणि हुंड्याचो बी असं सामको म्हणजे जीव घेणं असं प्रॉब्लेम ना. केरला सारख्या जाग्यार सामकी 50 तरी घालची पडटा मिनिमम, तरी सुद्धा गर्ल चाइल्ड वॉज वेलकम देर. सो आमची द एज्युकेशन हॅज नॉट बीन एबल टू चेंज आवर माइंडसेट, दॅट इज द प्रॉब्लेम. ओके, तुम्ही माइंडसेटा बद्दल उलयले, म्हाका आणि एक प्रश्न विचारूंक जाय की हे जे इनफर्टिलिटी खातीर तुमच्याकडे येता, मेळपाक येता दोतोराकडे, तुमच्याकडे येता, तांचो एटिट्यूड पहिली कसो असता आणि मोर इम्पॉर्टंटली आर दे रेडी टू एक्सेप्ट अ गर्ल चाइल्ड? येस, इन प्रेग्नन्सी इज आफ्टर मेनी इयर्स दे आर रेडी टू एक्सेप्ट गर्ल चाइल्ड, बट वी डू फाइंड पीपल हू कम सेइंग दॅट आमका ट्रीटमेंट स्टार्ट कर सो दॅट वी गेट अ बेबी बॉय. चलो जर झालो जाल्यार सोने पे सुहागा, ओके. अँड वी हॅव सीन मेनी पीपल मागीर चली झाले जाल्यार चली झाला म्हणून आम्ही आणि परत आम्ही ट्राय करची ना. इफ इट वॉज अ बॉय वी वुड हॅव पॉसिबली ट्रायड, वी वुड हॅव टेकन द रिस्क. रिस्क इज द वर्ड दॅट इज यूज. सो त्यांच्या मध्ये सटली खंय तरी दॅट विश इज देर की चलो असल्यार बरे जाते. वन लास्ट क्वेश्चन दॅट आय वॉन्ट टू आस्क यू इज हो एटिट्यूड चेंज करपाक, आम्ही बरेच धर्माबद्दल उलयले, घरातल्यान प्रेशर उलयले आम्ही, यु नो वेगळी सोसायटीचो जो प्रेशर असा ते उलयले आम्ही, हो एटिट्यूड चेंज करपाक किरे करपाक जाय आम्ही? तुम्ही म्हटलं केरला सारखे राज्य पळय कसे वेलकम करता एका गर्ल चाइल्डाक, गोयात आम्ही किरे करू शकता असे आणि हो एटिट्यूड चेंज करू शकता? गोयात खंय तरी वी आर क्वाइट ऑर्थोडॉक्स. सो हे लहानपणापासून भुरग्याच्या तकलेन, आय मीन आय थिंक वी कॅन स्टार्ट टीचिंग देम इन स्कूल अबाउट जेंडर इक्वॅलिटी ऑर म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर मॅन अँड वुमन. वो तांकां खंय तरी स्कुलांच्यान शिकोवपाक ऑर डिव्हिजन ऑफ वर्क एट होम, दॅट एनी वर्क एनी लेबर तुम्ही करपाक जाय, लायक कुकिंग ऑर अदर ऑल दीज स्किल्स विच आर देर, ते चल्याकूय येवपाक जाय चलयेकूय येवपाक जाय, ह्या प्रकारचे शिक्षण स्कुलांच्यान जावपाक जाय. दे शुड बी ऑल्सो टॉट अबाउट म्हणजे चलो किंवा चली गर्भान जावपाक हे बापायचे क्रोमोझोम्स रिस्पॉन्सिबल असतात आणि आवयचे असना, हे सायंटिफिक फॅक्टूय तांकां खंय तरी सांगपाक जाय. दुसरी गोष्ट म्हणजे एज आय हॅव टोल्ड यू की धर्माच्या बाबतीत आमची जी कर्मकांडां असा तातून हो खंय तरी
या धर्म महंतांनी किंवा ही जी पीठां आसा धर्म प्रचार करपी लोकांनी हातून फुडाकार घेऊन खंय तरी चेंजीस करपाचे चिंतूंक जाय. एट फॅमिली लेवल म्हाका दिसता सी ही पुरुष प्रधान संस्कृती आसा आणि ताज्यो विमेन वी से विमेन आर विक्टीम ऑफ दीस पुरुष प्रधान संस्कृती. पण कितले विक्टीम प्ले करप, यू कांट बी इन दॅट सायकल कंटिन्युअसली. ते दुष्टचक्र आसा ते तुम्ही कंटिन्युअस भोंवडावंक शकना. समवेअर देर हॅज टू बी अ स्टॉप. म्हाका त्रास जालो ओके बरें आसा, बट आतां हांव म्हज्या फुडच्या पिढयेक तो त्रास जावपाक जायना. वो स्टँड खंय तरी आय फील अ मदर इन लॉ कॅन मेक अ लॉट ऑफ डिफरन्स. माय म्हणटा त्या शब्दान न्ही एक पावर आसा, सगळें आयकता मायचे. ओके, सो शी कॅन ती फुडाकार घेऊन या बाबतींचो जे भेदभाव आसा ते टाळपा खातीर शी कॅन डेफिनेटली प्ले अ रोल. की बाकीच्यांनी कोणाक आतां चली जाले जाल्यार ताका वेलकम करप आणि आपल्या एटिट्यूड आपल्या वागणुकीन ती बदल घडवून म्हणजे दुसरी मागीर डेफिनेटली एक्सेप्ट करतली. आणि दुसरी म्हणजे आमचे जे यंग जनरेशन आसा, ओके, दे शूड टेक अ स्टँड अबाउट वॉट इज राईट अँड रॉंग. ते म्हणतात की आमकां जाणट्यांचो प्रेशर पडटा, बट आय डोंट रियली बिलीव जाय त्यांना प्रेशर पडटा जाय त्यांना पडना. आमकां 5G नेटवर्क जाय, आमकां आयफोन जाय, आणि तातून आम्ही वी वॉन्ट टू सर्च अबाउट हाऊ टू इनक्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय क्रोमोझोम्स इन सिमेन. दॅट इज समथिंग व्हेरी बॅड. सो नव्या जनरेशनान कितें तरी स्टँड सारखो घेऊन जाय. अनलेस हे सगळे चेंजीस दे हॅव टू हॅपन. आणि जे कोण जाणकार असतात सोसायटीन, ज्यांचं नाव असा, ताणी या बाबतीत डेफिनेटली लोकांचे प्रबोधन करपाक जाय. सटल सटल हिंट्स ऑल्सो, हा बाय झाले हय आसू, दीस काइंड ऑफ थिंग्स ऑल्सो मेक लॉट ऑफ डिफरन्स. सो समवेअर आम्ही जेव्हा रिएक्ट करता त्या रिएक्शनांनी हो बदल घडपाक जाय. म्हाका आय वॉन्ट टू इंटरप्रिट युअर, यू नो, बरेचदा आम्ही म्हणता की चली झाले हा जावं लक्ष्मी आयल्या, जावं लक्ष्मी आयली म्हणजे किरे. आम्ही आमकां जाय तशें आमचे ट्रेडिशन्स आणि हे आसा आणि आमकां जाय तशें वापरता. जाय तेन्ना लक्ष्मी, जाय तेन्ना विष्णू. सो वी आर व्हेरी सेल्फिश पीपल. यू राईटली सेड इट. दोतर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉयनिंग. आय थिंक जसे आम्ही म्हटले की किडनॅपिंगची केस ती थंय मेरेन कित्याक येतली, खंयच्याय गोष्टीक जो एंड पॉईंट पळयता आम्ही, एंड पॉईंटा नंतर आम्ही कन्क्लुजन्स काढता, कन्क्लुजन्स काढटकूच लोकांक आम्ही ब्लेम करता, सोसायटीक ब्लेम करता, सगळ्यांक ब्लेम करता, बट खंयच आम्ही म्हाका दिसता इनिशिएटिव्ह घेना हे चेंज करपाक, बदल घडोवपाक. खंय तरी जाता तो ऍट म्हाका दिसता ऑर्गेनिक पेस जाता, बट ऑर्गेनिक पेसाक मे बी आमकां आनीक खूप वर्सां लागतली. तोपर्यंत कितके अशी आमकां इन्सिडंट्स पळोवपाक मेळटले, कितके हो इन्सिडंट आमकां असो दिसलो फुड्यान जो यु नो पुराय गोंय जागे झाले, असे कितकेशे इन्सिडंट जाता असतले, ते प्रत्येक घराच्या मर्यादेन उरता असतले, घरानूच उरता असतले. येस दोतोर, यू वॉन्ट टू ऍड समथिंग? या, जो पर्यंत आता आम्ही पाहिला की सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळार बीन लोक येता, द एक्सपेक्टेशन इज आमकां आता बाबू जाय. हे एक्सपेक्टेशन बदलून आम्ही आता वी वॉन्ट टू ट्राय फॉर सेकंड प्रेग्नन्सी, वी वॉन्ट टू एक्सटेंड आवर फॅमिली, आमकां आमचो आनंद वाढोवपाचो असा, वी वॉन्ट टू एक्सटेंड आवर जॉय ऑफ पेरेंटींग. ही भावना लोकांच्या मनान येवपाक जाय. Pregnancy should not be for a girl or for a boy. It should be for a new member in the family which you want to welcome. Jo paryant amka so kire mhanta she healthy mother ani healthy baby jay ya expectation an lok yapak start karna, to paryant hi aparanachi prakrana ani ani takli firli zalyar taja fulle chinar bhali ani infanticide aji prakrana amka polopa milu shakta. The attitude has to change. म्हाका दिसता ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातल्यान एकूच आसा की चेडो जालो जाल्यार म्हाका दिसता आमी पेडो दिता, आणि चेडू जाल्यार जिलबी. म्हाका दिसता चेडू जायत जाल्यारूच जर आमी म्हाका दिसता पेडो दिलो जाल्यार ह्या प्रोग्रामाचे सार्थक जातले. आणि आमी म्हाका दिसता ह्या प्रोसेसान खंय तरी कितें आमी आमच्या माध्यमातल्यान ऍड केले प्रुडंटाच्या माध्यमातल्यान, आणि दोतोरान इतके वेगळे आपले एक्सपिरियन्सीस शेअर केले, कितें तरी आमी बदल हाडलो सोसायटीन अशें म्हणूंक शकतले. ह्या एका नोटाचेर हा हो कार्यक्रम सोपयता. दोतोर रेवा, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉयनिंग. तुमच्या आर्टिकलान म्हाका दिसता सगळ्यांक जागे केले, आणि ह्या माध्यमातल्यान ह्या इंटरव्यूतल्यान जे म्हाका दिसता आनीक थोडे सुशेगाद पडले तांकां मातसो खंय तरी जाग येतली अशें आमी धरुया. देव बरें करूं फॉर जॉयनिंग अस. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.